चोरट्यांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी शेवगावमध्ये घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर सर्व समाजाच्या वतीनं मुकमोर्चा काढण्यात आला. या चोरीच्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मुकमोर्चामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. शुक्रवारी शेवगावात या प्रकरणी कडकडीत बंदही पाळण्यात आला तर मोर्चा काढून हत्येच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय. याप्रसंगी आमदार मोनिका राजळे आणि बलदवा कुटुंबातील व्यक्तींनी मनोगत व्यक्त केलं. शेवटपर्यंत हा आरोपी निर्बंध होत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही, त्याला शिक्षा मिळत नाही, तोपर्यंत सातत्याने तुमच्या अडीअडचणी तुमच्या कुठल्याही प्रसंगी आम्ही सर्वजण या ठिकाणी बरोबर आहोत. तर या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील त्यांच्या वतीनं आज त्यांना आम्ही सर्वजण समाज बाजारी या ठिकाणी नगर जिल्ह्याच नव्हे परंतु आजूबाजूच्या जिल्ह्यातील राज्यातील सर्व समाज बांधव आज या ठिकाणी आले. त्यांनी त्यांच्या तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. कुठलाही दोष नसताना दोन व्यक्ती कुटुंबातून जाणं हा खरं तर खूप मोठा आघात या बंधवा कुटुंबियावर आहे. तेव्हा आम्ही सर्वजण आपल्या दुःखामध्ये सामील आहोत. आपल्या आणि अडचणीच्या काळात आम्ही सर्वजण सर्व पक्षीय नेते मंडळ तुमच्या बरोबर आहोत. एवढी ग्वाही मी आजच्या या ठिकाणी देते आणि तहसीलदार साहेबांना विनंती करते की समाजामधील ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या आपण कलेक्टर असेल, एसपी असेल आणि राज्याचे प्रमुख यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि ही घटना थोडी गांभीर्याने घेऊन पोलीस प्रशासनाने याची तातडीने पावलं खरं तर कालपासून उचललेली आहे. ती अधिक त्याला गती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी सांगते आणि निश्चितच आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. आपण समोरून निघणार नाही पण मला न्याय हवा, मला न्याय हवा आहे. न्यूज रिपोर्टर संदीप देहड्राय, एसएन मीडिया, शेवगाव.